जय शिवराय। मित्रांनो, पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एक आशा बैलाची मुलाखत घेतोय की हा बैल, तुम्ही बघू शकता की हा बैल तीन पायावर पळतो। तर या बैलाचे मालक माजी उपसरपंच प्रकाश बापू परखंडे व शिवराज आठवळे शेठ फुरसुंगीकर यांचा डबल हिंदकेसरी वजीर। तर वजीर बैला बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर वजीर बैलाचे स्वतः मालक आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार शेठ। नमस्कार। हा जो बैल आहे खर तर हा तीन पायावर पळतो, तर या बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? बैलाचं वैशिष्ट्य सांगायला तेवढं कमीच आहे। बैल अजून बी तीन पायावर पळतो। आपण घेतल्यापासून बैलांनी 7-8 नंबर केलेले, बैलाला सांगाल तेवढं कमीच आहे अजून। पण आम्ही आज बैल पाळण्यासाठी आणला होता, पण काय कारण असतो बैल जरा आम्हाला बैलामध्ये जरा चेंजेस वाटल्यामुळे आम्ही काय केलं, बैलाला गाठत पळवला नाही, बैल हाय असं थांबून ठेवला। आणि आमचे आपसो इथं आले त्याच्यामुळे आम्ही बैलाला चोळून पण घेतोय, त्याच्यामुळे बैल आम्ही पळवायचा निर्णय थांबवला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बैलांचे म्हणजे चोळण्याची पद्धत आणि पळून आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस मैदानावरून तो येतो त्यावेळेस त्याची अशी मालिश केली जाते। तर मला सांगा बैलाने आतापर्यंत किती गुलाल केलेत? बैलाने आता आमच्या दावणीला आल्यापासून 7-8 गुलाल झालेले आहेत बैलांची। पण बैल आता कसं थोडस आजारी असल्यामुळे आम्ही आजच बाहेर काढला होता बैलाला, पण जरा बैलाची तब्येत परत डाऊन झाल्यामुळे आम्ही पळवण्याचा निर्णय घेतला नाही। आता बैल आता तुमचा डबल हिंदकेसरी आहे, तर बैलाला मागणी पण होत असेल, तर मागणी झाली आहे का बैलाला? बैलाला आताच मला वाटतं 1-5 मिनिटांपूर्वी त्याचे जुने मालक आले होते, तर बैल म्हणले तुमच्याकडे कसं काय, तर म्हणलं बैल आम्ही घेतला, म्हणलं आधी अक्षय साळुंके ह्या आपला मित्र आहे, सहकारी मित्र, त्याच्याकडे बैल होता, आपण त्याच्याकडून बैल घेतल्यापासून आपले 7-8 वेळा तरी गुलाल झालेले आहेत। आणि त्याच्या आधी बिनजोडला बैल असायचं, तिथं बिनजोड असताना बी त्याचे नामांकित बैलांबरोबर फेरी बी नामांकित बैलाबरोबर तो पळालेला बी मथुरा असू द्या किंवा महबूब असू द्या, MG असू द्या, म्हणजे नामांकित बैलाबरोबर पळालेला बैल आहे। आणि या बैलाला बघण्यासाठी तुम्ही बघू शकता की आज किती गर्दी झालेली आहे। बरोबर, नामांकित बैल असल्यामुळं जरा बैलाला बघण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे। आता हा बैल तुमचा तीन पायावर पळतो, तर ह्या बैलाला रान कशा टाईपचं लागतं? म्हणजे बैलाला चढाचं रान जास्त लागतं। चढाचं बैल आहे ना, बैलाला कुठलाही जर बैल टाकलं तरी बैल बैलाला बैल पुरत नाही, बैलाला तळ खूप आहे। आतापर्यंत म्हणजे तुम्ही बिनजोडला पळवला, तर बिनजोड साठी म्हणजे किती गुलाल केले त्याने आतापर्यंत? बिनजोडला शक्यतो आम्ही पळवलं नाही, पण आधी जो ज्या आदतपणामध्ये बैल होता त्यावेळेस त्या पूर्व मालकाकडे बिनजोडला भरपूर वेळा पळालेला बैल आहे। आणि बैलाचे मी भरपूर टू व्हीलर बुलेट गाड्या असे नामांकित बक्षिस आहेत बैलाचे। आता सुट्टीला त्याचा म्हणजे सुट्टीला कसा आहे बैल? सुट्टीला त्यांनी सुट्टीमेकरचं बी काम नाही, त्या बैलाचं काम फक्त झेंड्याकडे बघणं, झेंडा पडला की बैल ऑटोमॅटिक हातातून निघून जातो। आणि त्याच्या स्वभावाबद्दल काय सांगता? स्वभाव म्हणजे आता तुम्ही बघू जाऊ शकता किती गर्दी आलोटे माप त्याला पाहण्यासाठी, पण बैल अजून कुणाला बी असं हुंगारला नाही। बैल लय गरीब स्वभावाचा आहे, माझा स्वतः पोरग धरतो त्याला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बैलाला बघण्यासाठी पब्लिक किती आहे। आणि दुसरा एक प्रश्न असा विचारायचा की आता एक आदतचं मैदान झालं, आदतच्या मैदानामध्ये एक बकासुरभर तुमचा एक आप्पा शेठ म्हणून बैल पडला होता। बरोबर। तर ते म्हणजे बरीचशी लोकांमध्ये अशी चर्चा आहे की मोहिल शेठने वायदी घेतली वायदी घेतली, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? वायदी नाही घेतली, पण आमचं कसं आहे मोहिलच्या मामाशी आपले घरगुती चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आम्हाला बैल दिला होता। बैल न पाहता आज बकासुरच्या गाळ्यात पळणं म्हणजे काही सोपं काम नाहीये, चांगल्या चांगल्या माणसांना बैल भेटत नाही तो। आज योगायोगाने तो बैल आम्हाला न पाहता आमचा आप्पा आदत वासरू आहे, आपण न पाहता तो वासरू आम्ही आम्हाला त्यांनी दिला। मग त्यांचं बी सांगावं तेवढं कौतुक कमीच आहे। असं आपल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही बकासूर बरोबरच पळून गाडी दुसऱ्या त्या मैदानात मारून दाखवणार। म्हणजे तुमच्या अशी बोलली झाली का मोहिल शेठची की बाबा परत एखाद्या मैदानात आपण एखादं मैदान करू किंवा काय अशी काय? हो झाली आमची मामान बरोबर चर्चा, शक्यतो नियोजन मामाच करतात त्यांचे, त्याच्यामुळं मामांशी आमचं बरेचदा बोलणं झालंय
की कोण जरा आपलं असल्यामुळे बारीक असल्यामुळे मामा म्हणले जरा थांबून आपण नियोजन करू आणि पुढील काळात तुम्हाला ते बैल बाकीच्या काळात तुम्हाला पळलेला दिसेल. आता बकासूर बद्दल म्हणजे मोहित शेठ आणि त्यांचे मामा यांच्याबद्दल जी वायदीची चर्चा चालती नाही का, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून वायदी घेतली असं असं तर नाही ना. आम्हाला वायदी नाही पण प्रेमापोटी बैल त्यांनी दिला होता. आता कसं असतं, बोलणारा मारणारेच हात धरू शकतो पण बोलणारेच आपण तोंड धरू शकत नाही. ठिकाणी मागे आपण वायदी बैल कुणाला देत नाही. बैलाला 20-25 रुपये वायदी आलती. बैल आपण कोणाला वायदी दिला नाही. बैल तीन पायावर गाडी बांधून बैल पोहोचतो. अजून बैलाला जेवढी कड लागेल जर बैलाला समजा त्याच्या बाकी आपल्याला आगामी काळात हा बैल लवकरच दुसऱ्या मैदानावर दिसेल. म्हणजे ते एक 15-20 दिवसाच्या गॅपने आपला बैल काढतात. तर धन्यवाद. आपला बैल पळलाय. बैल पब्लिकने ठामे आपला आपला कसा मजतोर बैल पब्लिकने ठामे म्हणायचं. पब्लिकने ठाम आणि बैल आपला दोन खांदी पळतो पण बैल आपण पायाचा पळलो असतो. बैल फक्त डावीने आता पळवतो जास्त. बैल उजवीवर पळवतो आपण. उजवीनीच कड आली तर बैल आवर्जून उजवीने टाकतो आपण. आता वजीरचा आणि बकासूरचा म्हणजे पैरा होण्याबाबत मोल शेटची तुमचं काय बोलणं वगैरे काय दिसेल तुम्हाला बकासूरशी आणि आपला पायरा झालता. सिरवळच्या मैदाना आपल्या गावचं मैदान होतं त्यामुळं आपल्या बकासूर सोबत पायरा झाला. काय झालं पाऊस आला त्यामुळं पायरा कॅन्सल झाला. ते आता परत मामांशी बोलणं झालंय बकासूर. ते आता पायरा येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल बैल नीट झाल्यानंतर. वजीर तीन पायावर पळतो तर त्याचं म्हणजे अजून काय वैशिष्ट्य सांगाल की बाबा त्याचं म्हणजे सुट्टीला एकदा सुटला की त्याची सुट्टी वगैरे कशी आहे काय सांगा. बैल खाली असं मुरतो. बैल बाकीच्या घर बैलांना त्रास देत नाही. खाली एक हातात धरायचा बैल तर साईडला म्हणजे बैल धरला खाली जास्त असतं. खाली गरज लागत नाही त्याला. बैल ऑटोमॅटिक हातातून निघून जातो. बैलाला जसा चढ असेल ते बैल जास्त वाढत जातो चढाच्या राहणार. आणि स्वभावाबद्दल म्हणजे सुट्टी बिट्टीला शांत शांत कुणालाही बैल सुटतो तसं काय प्रॉब्लेम नाही. काय नाही कुठल्या पण डायर बैल शेपटाव जास्त करून जातो. बैलाला हाणायला लागत नाही. बैल जेवढा शेपटाव धरेल तेवढा बैल जास्त पुढचं राहणार. बैलाला स्पीड जास्त आहे. आपल्याला आगामी काळात कुठं पळताना दिसन आपल्याला कोणत्या मैदानात. आगामी काळात बैल करणार 25 दिवसांनी आपण पुढच्या वेळेस. म्हणजे सरासर तुम्ही किती दिवसाच्या गॅपने बैल पळवता. बैल आता दादा बैल 3-3 दिवसाच्या गॅपवर आपल्याला पळायचा. पण बैलाला जास्त त्रास झाला आजारी बरी पडला त्यामुळे आपण बैल 10-15 दिवसाच्या गॅपने. आता पायाचा म्हणजे तीन पायावर बैल पळतो तर म्हणजे आता समजा पळून आला तर पायाच्या दुखण्याचा वगैरे म्हणजे काय नाही. पाय नाही धरत बैल आरामावर टाकला बैल पाय रुतो. म्हणजे नेमकं काय झालंय त्याला. बैलाला आरामाची गरज नसते. आरामाची गरज नाही. बैलाला 3 दिवस गॅपवर पळायला लागायचं. आपल्याकडे आल्यापासून आपण जास्त त्रास नको म्हणून 10-15 दिवसाच्या गॅपवर काढायचं बैल. त्याला जास्त त्रास व्हायला लागला. आपण विकनेस आलता म्हणजे बैलाला जरा विकनेस मुळे आजार मुळे आपण घरी ठेवला. मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा बैल तुम्ही बाजूला ना बाकीचे काय माणसं बघू शकता मित्रांनो. हो का हा हो का हा पाय कुठला पलीकडचा नाव हा जो पलीकडचा पाय आहे मित्रांनो तर तो पाय असा उचलून धरतो. परंतु बैलाचा पळ बेळ अजिबात तसलं काय म्हणजे पळायला बेळ. तर मित्रांनो आता तुम्हाला जो वजीर बैल दाखवला तर ज्यावेळेस तो मैदानावरून पळून येतो त्यावेळेस त्याची जी मालिश करतात तर शेठ आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं प्रथमच नाव सांगा. माझा मुक्काम पोस्ट चिकमहू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. आता पोहोचले तुम्ही म्हणजे वजीरची जी मालिश वगैरे करता तर काय त्याचं काय वैशिष्ट्य सांगेल. नाही ते काय होतं जरा थोडा लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे. आज मालिश केली आणि उपचार पण चालू आहे. त्यात ते ओके होऊन जाईल. म्हणजे बैल चांगला आहे. नामांकित बैल आहे. म्हणजे थोडक्यात देवरूपी बैल असल्यागत. म्हणजे हात लावून आता कुठलाही नंदी जाय. बरोबर. प्रत्येक बैल जे आम्ही चोळतो ती नंदी म्हणून एक महादेवाचा नंदी बैल म्हणून चोळत नाही. महादेवाचा नंदी आहे त्याचा आशीर्वाद आहे म्हणून प्रत्येक बैलाला आम्ही चोळतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता जो आपण डबल हिंद केसरी वजीर दाखवला तर ज्यावेळेस तो पळून येतो त्यावेळेस हे शेठ त्यांची मी मालिश वगैरे करून बैलाला लवकरात लवकर कसा रिकवर होईल याचा ते फुल प्रयत्न करत आहेत. तर धन्यवाद.